शरद पवार आणि क्रीडा क्षेत्र. महाराष्ट्राचा सह्याद्री, द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार. शरद पवारांची राजकारणातली, समाजकारणातली कारकीर्द अतुलनीयच आहे. त्याचबरोबर साहित्य, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचा तितकाच प्रभावी वावर राहिला आहे. शरद पवारांनी भारतीय खेळांच्या विकासाकडे लक्ष दिलं. आपल्या अस्सल भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्रीपदी असताना शरद पवारांनी मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, खो खो यासारख्या खेळांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात खेळांचा प्रसार होण्यासाठी शरद पवारांनी तालुक्या तालुक्यात शिबिरं आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केली. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मानधन सुरू केलं. कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी 1973 मध्ये शरद पवारांनी पुढाकार घेत अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ही संघटना स्थापन केली. या संघटनेनं कबड्डीचे नियम तयार केले. त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी एशियन अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनची स्थापना केली. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच 1990 मध्ये बीजिंग एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला आणि भारतानं सुवर्ण पदकही जिंकलं. आपल्याकडे कुस्ती हा लाल मातीतला खेळ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची कुस्ती मॅटवर खेळली जाते. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कुस्तीपटूंची कामगिरी दाखवायची असेल तर त्यांना मॅटवरच्या कुस्तीसाठी तयार करावं लागेल हे पवारांनी ओळखलं. खेळाडूंना सरावासाठी लागणाऱ्या मॅटसाठी त्यांनी क्रीडा खात्यातून निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा सुरू केल्या. अखिल भारतीय खो खो संघटनेचे अध्यक्ष असताना शरद पवारांनी खो खोच्या राज्य व देश पातळीवरील स्पर्धांचं आयोजन केलं. खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा सरकारकडून मिळवून दिल्या. प्रो कबड्डी लीग प्रमाणे त्यांनी प्रो खो खो लीग सुरू करण्याचाही प्रयत्न केला होता. कबड्डी, खो खो, कुस्ती या खेळांसाठी सुसज्ज कार्यालय, ग्रंथालय तसेच संस्था चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळवून देण्यात शरद पवारांनी मोलाची मदत केली. मुंबईत रेसकोर्सवर होणाऱ्या शर्यतीतल्या 4 शर्यतींचं उत्पन्न सामाजिक कामासाठी देण्याचा अधिकार गृहमंत्र्याला होता. शरद पवारांकडे गृहखातं असल्यामुळे त्यांनी या निधीचा उपयोग क्रीडा संघटना मजबूत करण्यासाठी केला. शरद पवारांनी 1988 मध्ये मुख्यमंत्री असताना बालेवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारं क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. विक्रमी वेळेत हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात आलं. 1994 मध्ये मुख्यमंत्री या नात्यानं पहिल्यांदा या क्रीडानगरीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वीपणे आयोजन करून दाखवलं. बॅरिस्टर शेषराव वानखेडे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA अध्यक्ष असताना त्यांनी नवं स्टेडियम उभारायचं ठरवलं. तेव्हा पवार क्रीडा खात्याचे राज्यमंत्री होते. स्टेडियम बांधण्यासाठी शरद पवारांनी आवश्यक ती सर्व मदत केली. वानखेडेंच्या काळात शहरात ठिकठिकाणी क्रिकेटचे क्लब तयार झाले होते. गरवारे क्लब हा त्यापैकीच एक. नंतरच्या काळात या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष सुरू झाला. बरेच वर्ष या संघटनांमध्ये वाद सुरू होता. त्यात खेळाचं आणि खेळाडूंचंच नुकसान होत होतं. काही जाणकार मंडळींनी हा वाद सोडवण्यासाठी शरद पवारांनी अध्यक्ष व्हायला पाहिजे असं सुचवलं. त्यामुळे पवारांनी गरवारे क्लबच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि ते जिंकले. नंतर काही दिवसातच मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे आलं. MCA अध्यक्ष झाल्यावर पहिल्या महिन्यातच त्यांनी या दोन्ही संघटनांमधला वाद मिटवला. पवारांच्याच कार्यकाळात BKC कांदिवली इथं सुसज्ज मैदानं तयार झाली. शरद पवार 2005 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI अध्यक्ष झाले. BCCI कार्यालय मुंबईत आणलं.
त्यांच्या काळातच जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून BCCI नावारूपाला आली. त्यांच्या प्रयत्नातूनच 2011 वर्ल्ड कप फायनलचा सामना मुंबईत झाला. क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी नियोजनबद्ध विकासासाठी धोरणं आखली. माजी खेळाडूंना पेन्शन योजना सुरू केली. वैद्यकीय सवलती जाहीर केल्या. नंतरच्या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC अध्यक्ष बनले आणि 2010 त्यांनी ICC अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. जगभरातल्या जास्तीत जास्त देशांमध्ये क्रिकेट पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL संकल्पना शरद पवारांनी मांडली. आज ती किती यशस्वी झाली ते आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा संघटनांवर शरद पवार अध्यक्ष जरी असले तरी त्यांनी खेळाडूंची निवड, प्रशिक्षकांची नियुक्ती अशा कोणत्याही गोष्टीत ढवळाढवळ केली नाही. या खेळांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, माजी खेळाडूंना मान सन्मान देत खेळाला नवी उंची देण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात कबड्डीचं मैदान असो, कुस्तीचा फड असो, नाहीतर क्रिकेटचं पीच, सगळीकडेच शरद पवार नावाच्या वस्तादानं आपल्या धडाकेबाज कामगिरीनं क्रीडा क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून दिली.